वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। अत्यंत घातक व जीवघेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील 5 दुकानांवर सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एकाच वेळी छापा टाकण्यात आला। त्यात 1,78,194 रुपये किमती असलेल्या 2 मालवाहू टेम्पो भरून मांजा पोलिसांनी जप्त केला असून स्वतंत्र 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर होतो। मांजा नायलॉनचा असल्यामुळे गळ्यात व शरीरात अडकून अनेकांचा त्यात जीव गेलेला आहे। अत्यंत घातक असलेल्या या मांजाच्या विक्रीला शासनाने बंदी घातली आहे। असे असतानाही शहर व जिल्ह्यात मांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सोमवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना धाडसत्र राबवण्याचे आदेश सोमवारी दिले होते। या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पथकाने दुपारी शहरातील पतंग गल्ली, जोशीपेठ, शनीपेठ, गणेश नगर व बळीराम पेठेत धाड टाकली। उच्च न्यायालयाने आदेश दिलेले, आम्ही वेळोवेळी सगळीकडे जाऊन सांगितले आहे। साऊथ पत्र पवित्र घेतला, त्याच्यानं आम्ही चेकिंग वगैरे केली, पण तो आज आम्हाला जशी बातमी मिळाली, माननीय या ठिकाणी डेप्युटी साहेब पण आलेले, चिंता साहेब, आम्ही आणि एरोडे साहेब आणि आमचे शोधपथकचे कर्मचारी, तसेच एलसीबीचे, आम्ही संयुक्त कारवाई केलेली आणि ह्या गोडाऊनमधून मला आपला नायलांचा मांजा असतो हा, त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। ते बॉक्स आम्ही जप्त केलेले आहे, पोलिसांना कारवाई करीत आहोत, योग्य ती कारवाई करीत आहोत आणि आरोपीवर चार्जशीट पाठवून द्या। इथंच नाही, सिंधे कॉलनीमध्ये एमआयडीसी एरियामध्ये पण काही ठिकाणी मांजा वगैरे विकला जातो अशी इन्फॉर्मेशन होती आणि ही शेनेपेठच्या एरियामध्ये, त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। पतंग गल्लीत सुरेश पतंग या दुकानातून 13,390, प्रकाश पतंग या दुकानातून 810 व बळीराम पेठेतील भरत सुरतवाला या दुकानातून 250 रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला। भरत ईश्वरलाल छत्रीवाला यांच्या विरुद्ध शहर पोलिसात, तर कुणाल दंदकिशोर साखला व रितिक पुरण खिच्ची यांच्या विरुद्ध शनीपेठ, तर प्रदीप विजय भाटे यांच्या विरुद्ध जिल्हा पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिन्ही गुन्ह्यात पोलीस कर्मचारी फिर्यादी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज, मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।